पत्र दिलं होतं की आम्ही हा कायदा करू, आता हे मुख्यमंत्री बोलत सुद्धा नाही. किती झाले दिवस, अडीच वर्ष होऊन गेलेत, अडीच वर्ष. मी एकच विचार केला, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन करण्याची गरज आहे. याचा अर्थ कोणीतरी कान टोचलेले दिसतात. प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा स्तरावर त्या बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये आज कमीत कमी 200 तालुक्यात कमिट्या स्थापन झाल्या. आता लवकरच ह्या कमिट्यांच्या बैठका झाल्या, बांधणी झाली की महाराष्ट्रात 35 जिल्हे आणि एकाच वेळेला कमीत कमी 300 तालुके ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार. लोकायुक्त कायदा, लोकायुक्त कायदा करा, नाही तर पाय उतार व्हा. पहिलं पत्र दिलं होतं की आम्ही हा कायदा करू, आता हे मुख्यमंत्री बोलत सुद्धा नाही. किती झाले दिवस, अडीच वर्ष होऊन गेलेत, अडीच वर्ष. पण आधी आधी लेखी म्हणत होते की आम्ही हा कायदा करू, पण आज बोलत सुद्धा नाही. हे काय घडलं, कोणी जादू केला, कसं बोलायचं बंद झाले, काय मला माहीत नाही, पण निश्चित काहीतरी घडलं. म्हणून मग मी एकच विचार केला, आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठं आंदोलन करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा स्तरावर त्या बैठका सुरू झाल्या आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यामध्ये आज कमीत कमी 200 तालुक्यात कमिट्या स्थापन झाल्या. आता लवकरच ह्या कमिट्यांच्या बैठका झाल्या, बांधणी झाली की महाराष्ट्रात 35 जिल्हे आणि एकाच वेळेला कमीत कमी 300 तालुके ह्याच्यामध्ये आम्ही आंदोलन छेडणार. लोकायुक्त कायदा, लोकायुक्त कायदा करा, नाही तर पाय उतार व्हा.